इयत्ता तिसरी, विषय मराठी, पाठाचे नाव आहे एक भारतीय संशोधक। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। पान नंबर 67-68। प्रश्न क्रमांक 1, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न अ, खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले? उत्तर, डॉक्टर भिसे यांच्या लहानपणी एका दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून त्यांना कमी साखर दिली। यावर वाद घालूनही दुकानदाराने त्यांचे ऐकले नाही। तसेच वाटेत साखर खाल्ल्याचा आरोप वडिलांनी त्यांच्यावर केला। डॉक्टर भिसे यांच्या बालमनाला ही गोष्ट चांगलीच लागली, म्हणून खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे त्यांना वाटले। हा प्रश्न डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिले? उत्तर, सायंटिफिक अमेरिकन या मासिकात डॉक्टर भिसे यांच्या वजन माप यंत्राच्या शोधाचा विशेष उल्लेख वाचून शेठ NM गोकुळदास यांनी न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले व दिनशा वच्छा यांना माहिती दिली। या सर्वांनी डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी प्रोत्साहन दिले। ई प्रश्न आहे, स्वयंचलित तोफ तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी का नकार दिला? उत्तर, इंग्लंड व आफ्रिका यांच्या युद्धाच्या वेळी कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती केली। तोफेने माणसांचा संहार होईल म्हणून मानवतेच्या भूमिकेतून स्वयंचलित तोफ तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी नम्रतापूर्वक नकार दिला। प्रश्न क्रमांक 2, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा। अ क्रमांकाचा शब्द आहे पारतंत्र्य। या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वातंत्र्य। आ क्रमांकाचा शब्द कमी, जास्त, खोटेपणा, खरेपणा, प्रतिकूल, अनुकूल। प्रश्न क्रमांक 3, चित्रे पहा, चित्रात काय काय दिसते ते सांगा, वजन काट्यांविषयी शिक्षकांकडून अधिक माहिती मिळवा। या ठिकाणी आपण चित्र पाहून चित्राचे नाव ओळखणार आहोत। हे चित्र आहे वजन माप यंत्राचे। पुढील चित्र छोटा तराजू आहे, वजन काटा, मोठा तराजू, वजने, वजन काटा आणि शेवटचे चित्र आहे डिजिटल वजन काटा। पुढील प्रश्न, वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा। या ठिकाणी अ गट ब गट दिलेले आहेत। अ गटातील पहिला वाक्प्रचार आहे हुज्जत घालणे। या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ आहे वाद घालणे। 2 नंबरचा वाक्प्रचार आहे आरोप करणे, आळ घेणे, मनाला लागणे, वाईट वाटणे, विलंब लावणे, उशीर करणे, रवाना करणे, पाठवणे। अशा प्रकारे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। अशा प्रकारे आज आपण एक भारतीय संशोधक या पाठाखालील स्वाध्याय पाहिलेला आहे। बालमित्रांनो,
या ठिकाणी दिलेला स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा। धन्यवाद।